चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएल न्यूज या लोकप्रिय चैनल ला लाइक करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी आताची जी बरखास्त केलेली तालुक्याची कार्यकारिणी होती ती एक वर्षाच्या लिमिटेड मुदतीमध्ये त्यावेळेला ती पत्र दिलेली गेली होती, पण आता सध्या आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रावर जो झंझावती दौरा चालू केलेला आहे आणि जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी बांधणी त्यांच्या माध्यमातून होत आहे त्या बांधणीच्या काही पूर्वनियोजित गोष्टींमुळे जी पद आता बरखास्त केली आहे त्याच्या नवीन नेमणुका चालू आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंदगड या नावाखाली बरेचसे पदाधिकारी आपली नावं टाकून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्टेटस ठेवून काही काम करत होते, ज्यांच्याकडे पद नव्हती अशा या लोकांवर कारवाई बसावी किंवा त्यांच्यावर चाप बसावी या हेतूने आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय नागेशदादा चौगुले आणि संपर्काध्यक्ष जयराज लांडगे यांच्या माध्यमातून नवीन निवडी आम्ही या ठिकाणी करत आहोत। इच्छुक सर्व चंदगड मधल्या महाराष्ट्र सैनिकांना आम्ही त्यांचे जे काही बायोडाटे आहेत ते घेऊन आमच्या तालुका अध्यक्षांना भेटा आणि त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून घेऊन त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांच्या निवडी आम्ही करण्याची योजना आहे। तरी आता मनसेच काय प्लॅनिंग आहे पुढचं? अमित ठाकरेंचा काहीतरी दौरा पण आहे कोल्हापूर जिल्ह्याचा, त्या संदर्भात काय सांगाल? मी म्हणल्याप्रमाणे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी पूर्ण महाराष्ट्रभर जो दौरा जाहीर केलेला आहे त्यामध्ये कोल्हापूर दौऱ्यासाठी आमचे विद्यार्थी सेनेचे अमित साहेब ठाकरे यांना त्यांनी पाठवून दिलेला आहे आणि तो दौरा इथल्या विद्यार्थ्यांशी संवाद सांगून इथल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि काही या भागातले जे अडचणीचे प्रश्न आहेत चंदगड आजरा गडिंग्लज किंवा कोल्हापूर जिल्ह्यातले हे सर्व प्रश्न फिरून इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेऊन प्रत्येक शाखेला भेट देऊन इथल्या लोकप्रतिनिधींना आणि या चंदगडचा जो लेखाजोखा आहे जो सत्य लेखाजोखा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी सत्य ताकद आहे ती आदरणीय राजसाहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दौरा आहे आणि लवकरच या दोन दिवसात आदरणीय संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे साहेब यांच्या माध्यमातून या दौऱ्यासंदर्भात आम्हाला पूर्णपणे डिटेल्स माहिती पण घेऊन यावर चर्चा होईल। आता नवीन नेमणुका ज्या होणार आहेत किंवा आता ज्या झालेल्या आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत आणि काय पुढचं नियोजन आहे? आपल्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी फादर बॉडी आहे त्या फादर बॉडीच्या सर्वप्रथम सगळ्या जिल्हा उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष जे आधी ज्या पदावर कार्यरत होते किंवा ज्यांना पदातून भविष्यात पुढे काही लोकांना पुढे पाठवायचं आहे काही लोकांना थांबवायचं असेल तर त्या थांबवायचंही त्या ठिकाणी आम्ही यंत्रणा लावलेली आहे। तालुका अध्यक्ष उपतालुकाध्यक्ष अशा नवीन निवडी करून नवीन जेवढे जास्त पदाधिकारी देऊन राजसाहेब ठाकरे यांची ताकद आम्हाला वाढवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि ज्या नवीन निवडी होतील भविष्यातल्या आता जिल्हा उपाध्यक्ष पदासाठी मी याआधी काम करायचो मी मला काही कारणास्तव मी जिल्हा उपाध्यक्ष पदाची दुरा इथल्या आमच्या इथल्या एका विवेक पाटील म्हणून आहेत त्यांच्याकडे देण्यासाठी नागेशदादांना सांगितलं। त्यानंतर त्याच्या माध्यमातून जे बाकीचे तालुका अध्यक्ष आणि बाकीचे जे पदाधिकारी नेमायचे हे सगळे पदाधिकारी नेमून त्या ठिकाणी गाव टू गाव शाखा लावण्याचं काम आम्ही या 4-8 दिवसात करत आहोत आणि जी भविष्यातली जी जिल्हा लेवलची काही पदं आहेत ती आम्ही येत्या या दौऱ्याच्या दौरा अमित साहेब ठाकरे यांचा आमचा दौरा हा आमच्यासाठी खूप मोलाचा दौरा आहे आणि तो आम्ही सक्षमपणे पार पाडल्यानंतर भविष्यातल्या जिल्ह्याच्याही काही पदाधिकाऱ्यांच्या ज्या नेमणुक्या होणार आहेत यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी न्याय देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। म्हणून आम्ही आता या सद्यस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढवण्यासाठी जे काही कार्य करावं लागेल ते कार्य करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी बांधिल आहोत। सध्या दौलत कारखान्यावरती जो ड्रामा चालू आहे त्यामध्ये कुठेतरी मानसिंग कोराटेंनी इशारा दिलेला आहे की जोपर्यंत 70-60 लोक आहेत त्यांची काल पत्रकार परिषद सर्वांनी बघितली त्यामध्ये त्यांनी इशारा दिला की जे 60-70 लोक आहेत त्यांना बाहेर काढल्याशिवाय कारखाना सुरू होणार नाही। मग कारखाना आणि कामगार या दोघांच्या मध्ये कुठेतरी शेतकऱ्यांचं नुकसान होतंय का किंवा मनसे हा कामगारांसाठी लढणारा पक्ष आहे यावरती मनसेची नेमकी भूमिका काय असणार आहे? खरं सांगायचं झालं तर दौलत आणि दौलत ही इथली सर्व शेतकऱ्यांची आत्मीयता आहे। आम्ही चंदगड तालुक्यातले सर्व शेतकरी लोक ऊस या ऊसावरती या पिकावरतीच आपलं सर्वांचं जनजीवन आधारित आहे असं म्हटलं तरी चालणार नाही, पण
आता सध्यस्थितीत जी कारखान्याची भूमिका आहे, या ठिकाणी आम्ही कित्येक दिवस प्रत्येक मेंबर येतो, प्रत्येक माणूस येतो, इथला व्यक्ती कोण पण उभा राहतो आणि दौलत विषयी बोलायला सुरू करतो. ज्या लोकांना दौलत विषयी आत्मीयता नाही अशाही लोकांना त्यांनी त्या दौलत मध्ये अडकून टाकून या ऐन सणासुदीला दिवाळीच्या तोंडावरती हे दौलतचं राजकारण चालू केलं आहे. या माझं तरी म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांना कामगारांना जर न्याय द्यायचा असेल तर तो चार भिंतीच्या आधी बसून देता येतो. असं लोकांच्या समोर आपले वाद पेटवून घेऊन किंवा काही गोष्टी करून घेऊन त्या ठिकाणी मार्ग निघत नाही. मानसिंह खुराटे हे चांगले उद्योजक आहेत, त्यांचं नाव लौकिक आता महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा टॉप वनच्या याच्यामध्ये कारखाना 5 मध्ये काहीतरी त्यांनी कारखाना पाठवलाय, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा नामलौकिक आहे. तर अशा व्यक्तीनं या असे सगळे वाद आहे ते बसून घेऊन कुठेतरी मिटवणं गरजेचं आहे. पण मला असं वाटतं की त्यांनी कुठेतरी चुकीची भावना आहे, ते कुणाच्या तरी फ्रँड्स अँड फॉलोअर्स न जर ते जात असतील तर ते चुकीच्या मार्गावर आहेत असं मला त्यांना सांगायचं आहे. जर कारखान्याचा जो वाद चालू आहे हा जर वाद मिटवायचा असेल तर या ठिकाणी कुणीही येऊन फेसबुकवरती येऊन कुणीही जर बोलत असेल किंवा अजून काही जर गोष्टी होत असतील तर ह्या थांबल्या पाहिजेत. मी या संदर्भात आमच्या तालुक्याचे PI यांना सुद्धा सांगितले की साहेब ऐन सणासुदीच्या कालावधीमध्ये काही लोकांची शेतकऱ्यांची डोकी फुटलेली आहेत, कामगारांची डोकी फुटलेली आहेत आणि हे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून योग्य नाही आणि हे कोणामुळे होतंय. जर काही लोक जाणून बुजून जर काही सोशल मीडियावर या कारखान्याविषयी पोस्ट वगैरे जर टाकत असतील तर त्यांच्यावरती आळा बसण्यासाठी तुम्ही त्याच्यावर कडक कारवाई करा. आणि हा प्रश्न ह्या चंदगडच्या शेतकऱ्यांचा सभासदांचा आहे, हा दौलतवरती बसून त्या मंदिरवरती बसून सर्व कामगारांना शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन हा कुठेतरी वाद मिटवता आला पाहिजे. आणि हा वाद असा मिटवू पण शकतो, पण काही जाणूनबुजून जर हा वाद पेटवायचा म्हणून जर कोण काम करत असेल तर त्यालाही कारणीभूत काय कारण आहेत ही आदरणीय मानसिंह खुराटे साहेबांनी शोधली पाहिजेत आणि त्या ठिकाणी हा वाद मिटवला पाहिजे अशी माझी व्यक्तिगत भूमिका आहे. काटामारीबद्दल सध्या कृती समिती नेमली गेली आहे आणि काटामारी यावर्षीपासून होऊ देणार नाही अशी भूमिका आहे, तर तुम्ही त्याचे काय सदस्य काय आहात, तुम्हाला काय वाटतंय सध्या तालुक्यात काटा मारला जातो का? कारण राजू शेट्टी देखील यावेळेला त्यांची सभा झाली, त्या सभेत देखील त्यांनी वक्तव्य केलं, तुम्हाला काय वाटतंय? हे बघा, मला काय वाटतंय म्हणण्यापेक्षा आता तुम्ही नाव घेतलं आदरणीय राजू शेट्टी साहेब. राजू शेट्टी साहेब कोणताही अभ्यास केल्याशिवाय कोणतीही गोष्ट बोलणार नाही. ते एक लोकप्रतिनिधी आहेत आणि ऊस लढ्यासाठी त्या माणसाने आपलं डोकंही पुढून घेतलेलं आहे, हे संबंध महाराष्ट्राने बघितलेला आहे. आणि कोणताही अभ्यास असल्याशिवाय कोणतीही व्यक्ती त्या कारखान्याच्या विरोधात बोलू शकणार नाही झालं तर तुम्ही त्या माणसांना थेट चॅलेंज करा. तुमच्यात जर तो माणूस चुकीचा बोलत असेल तर तुम्ही न्यायालयीन गोष्टी आहेत, संविधानाने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे, तुम्ही त्यांच्याकडे न्याय मागा, न्यायालयाकडे न्याय मागा जर अशी जर तुमची कोण फसवणूक करत असेल. पण जर काटामारी होत असेल आणि जर ती यावेळेपासून जर निष्पन्न आता ते बोलून दाखवलेलं आहे म्हणजे निष्पन्न झालेलं आहे, पण आता सद्यस्थितीत आम्ही काही चंदगड तालुक्यातले ऊस संघर्ष समितीचे कार्यकर्ते परवा आमची मीटिंग झाली पाटणी पाट्यावरती, त्या मीटिंगमध्ये आमचं असं ठरलेलं आहे की काटामारी संदर्भात यावेळेपासून शेतकऱ्याचा एकही रुपये कोणत्याही शेतकऱ्याला तो एकही रुपयाचं नुकसान होणार नाही किंवा त्याची फसवणूक होणार नाही यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी इथले चंदगडकर म्हणून आम्ही त्या ठिकाणी 100% त्यावर अंमलबजावणी करणार. आणि जर समजा काटामारी होत असेल, समजा ती निष्पन्न झाली, तर मी आदरणीय कारखानदारांना तिन्ही कारखान्याच्या कारखानदारांना मी सांगतोय, मी या 2 दिवसांमध्ये मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुद्धा मी राजकडून या तिन्ही कारखानदारांना पत्र देतोय. जर कारखानदारी करताना तो कोणता अधिकारी त्या ठिकाणी असेल, जर त्या ठिकाणी तो दोषी आढळला, तर सर्वप्रथम कारवाई ही आम्ही त्या ठिकाणी ते ऊस फुटेपर्यंत त्यांची आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि नंतर तुमच्या ताब्यात देऊ. त्यामुळे काटामारी किंवा इथल्या चंदगडकरांना जर अशी कोणती फसवणूक होत असेल तर ती थांबवावी, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तर आम्ही करूच, पण ही कारवाई थांबवावी असं सुद्धा आवाहन मी या तिन्ही कारखानदारांना करतो.